हॅलो एव्हरीवन वेलकम टू स्मार्ट 20 एक्झाम वीस मे दोन हजार वीसच्या करंट अफेअर्स लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण क्वेश्चन ऑफ द डे पाहू भारतीय हवामान खात्यानुसार कोणते चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकणार आहे तर ते चक्रीवादळ आहे अम्फान भारतीय हवामान खात्यानुसार अम्फान चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकणार आहे हे अम्फान चक्रीवादळ भारताच्या ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर आदळणार आहे हे वादळ धडकल्यानंतर व्यापक नुकसान होईल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे यामुळे चार ते सहा मीटर उंचीच्या लाटा उठण्याची शक्यता आहे तसेच फॅनी चक्रीवादळानंतरचे सर्वात मोठे हे दुसरे चक्रीवादळ आहे आता चक्रीवादळाबद्दल बोलतोय तर आपण भारतातील चक्रीवादळाच्या चेतावणी प्रणालीचे टप्पे अभ्यासू त्यामध्ये पहिला टप्पा आहे प्री सायक्लॉन वॉच दुसरा आहे सायक्लॉन अलर्ट तिसरा आहे सायक्लॉन वॉर्निंग आणि चौथा आहे पोस्ट लँडफॉल आउटलुक त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रातील चक्रीवादळे कमकुवत असतात म्हणजेच बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी चक्रीवादळे अरबी समुद्रातील चक्रीवादळापेक्षा अत्यंत नुकसानकारक असतात यानंतर ऑप्शनमध्ये पहा फेथाई हे चक्रीवादळ दोन हजार अठरा साली बंगालच्या उपसागरात निर्माण झालं होतं त्यानंतर फॅनी फॅनी हे चक्रीवादळ दोन हजार एकोणीस साली ओरिसा आणि आंध्र प्रदेश किनाऱ्यावर धडकलं होतं वर्धाह हे चक्रीवादळ दोन हजार सोळा साली विशाखापट्टणम आणि अंदमान निकोबार बेटांवर निर्माण झालं होतं आता त्याचबरोबर आपण इतर काही चक्रीवादळांचाही अभ्यास करू त्यामध्ये पहिलं चक्रीवादळ आहे हुडहुड हे दोन हजार चौदा साली ओडिसा किनारपट्टीला धडकलं होतं फॅलिन फैलिन हे दोन हजार तेरा साली आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकलं होतं हेलेन हे, हे दोन हजार तेरा साली आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकलं होतं त्यानंतर नीलम हेही दोन हजार बारा साली आंध्र प्रदेशच्याच किनारपट्टीला धडकलं होतं त्यानंतर फॅन दोन हजार नऊ साली कर्नाटका गोवा किनारपट्टीलाही धडकलं होतं तसेच ओकची ओकची हे दोन हजार सतरा साली केरळा किनारपट्टीला धडकलं होतं त्यानंतर तितली तितली दोन हजार अठरा साली पुदुच्चेरीला धडकले होते त्यानंतर गज गज पण दोन हजार अठरा साली तमिळनाडू किनारपट्टीला धडकले होते यानंतर वायू वायूने गुजरातला मोठ्या प्रमाणात नुकसान दिले होते तर या प्रश्नापासून आपल्याला या सर्व वादळांची माहिती असणे आवश्यक आहे कारण एम पी एस सी असो किंवा ग्रुप सी किंवा पोलीस भरती एक्झाम्स यांमध्ये करंट अफेअर्स क्वेश्चनमध्ये वादळांसंबंधी प्रश्न येतातच आता पुढे पाहू अलीकडेच कोणत्या राज्याने चरण पादुका अभियानाची सुरुवात केली आहे तर ते राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याने चरण पादुका अभियान सुरू केलं आहे आता हे चरण पादुका अभियान काय आहे तर हे अभियान मध्य प्रदेश सरकारने प्रवासी कामगारांसाठी सुरू केलं आहे या मोहिमेअंतर्गत प्रवासी कामगारांना मध्य प्रदेश सरकार शूज आणि चप्पल पुरवित आहे आता हे अभियान मध्य प्रदेश राज्यातील पोलिसांकडून राबविण्यात येत आहे प्रवासी कामगारांना थोडा मदतीचा हात या भावनेतून हे अभियान मध्य प्रदेश सरकारने सुरू केले आहे तर मॅपमध्ये पहा मध्य प्रदेश मुख्यमंत्री आहेत शिवराजसिंग चौहान राज्यपाल आहेत लालजी टंडन बरं मध्य प्रदेशची राजधानी काय आहे तर ती तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा आता ऑप्शनमध्ये पहा पश्चिम बंगाल पश्चिम बंगालने ग्रामीण भागातील लोकांचा विकास करण्यासाठी मतीर स्मृस्ती योजना सुरू केली होती उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे व्हर्च्युअल कोर्टमध्ये सुनावणी करणारे पहिले राज्य ठरले होते त्यानंतर छत्तीसगड छत्तीसगडने शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू केली होती याबद्दल आपण अठरा मेच्या चालू घडामोडी लेक्चरमध्ये डिटेलमध्ये माहिती घेतली आता समोरचा प्रश्न पहा अलीकडेच बातम्यांमध्ये असणारे हँको म्हणजे काय तर ते आहे मुद्रांक हँको हे जपानचे पर्सनल स्टॅम्प म्हणजेच वैयक्तिक मुद्रांक आहे हे इतर देशांतील खाय देशांतील स्वाक्षरी इतकेच आहे जपानमध्ये बँक दस्ताऐवज शासकीय कामांमध्ये हे मुद्रांक अनिवार्य करण्यात आले आहे आता हे जपानचा मुद्रांक आहे तर मॅपमध्ये पहा जपान राजधानी आहे टोकियो पंतप्रधान आहेत शिंजो अबे आणि जपानचं चलन काय आहे तर जपानचं चलन आहे जपानी येन आता पुढे पहा अलीकडेच रत्नाकर मतकरी यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ते संबंधित होते साहित्याशी रत्नाकर मतकरी हे केवळ साहित्यापुरतेच मर्यादित नव्हते तर ते साहित्यिक नाटककार दिग्दर्शन निर्माते चित्रपट व उत्तम मालिका लेखकही होते त्यांच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचं नाव आहे माझे रंगप्रयोग कोणतं माझे रंगप्रयोग त्यांनी दिग्दर्शनासाठी बालनाट्य व सुधा सूत्रधार या संस्था देखील स्थापन केल्या होत्या तसेच त्यांचे अरण्यक नाटक चालू घडामोडीच्या दृष्टीने लक्षात असणे जरुरीचे आहे ते तुम्ही लक्षात ठेवाच बर हे आहेत त्यांच्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे त्यांच्यावर बोलेल तेवढे कमीच आहे त्यांच्याबद्दल संपूर्ण माहितीसाठी आपण एक स्पेशल करंट अफेअर्स लेक्चर बनवू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळी आपण हे लेक्चर अपलोड करू तेव्हा त्याची अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आता पुढे पाहूयात अलीकडेच कोणाद्वारे नॅशनल मायग्रंट इन्फॉर्मेशन सिस्टीम डॅशबोर्डचे अनावरण करण्यात आले आहे तर ते एन डी एम एद्वारे एन डी एम ए म्हणजे काय तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थलांतरितांच्या हालचालींविषयी माहिती मिळविण्यासाठी हा डॅशबोर्ड विकसित केला आहे तर एन डी एम एची स्थापना कधी झाली तिची स्थापना झाली दोन हजार पाच साली हे नवी दिल्ली येते आता ऑप्शनमध्ये पहा ए आर सी आय ए आर सी आय म्हणजे ॲडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी हिने बायोडिग्रेडेबल मेटल इम्प्लांट विकसित केला होता तसेच आय सी सी आर आय सी सी आर म्हणजे काय तर इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन हिने युनायटेड वी फाईट हे गाणे रिलीज केले होते पुढे पाहू अलीकडेच एन आर ए आयने टेक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी कोणासोबत करार केला तर तो करार केला आहे डोट पीसोबत आता एन आर ए आयने करार केला म्हणजे एन आर ए आय म्हणजे काय तर नॅशनल रेस्टॉरंट्स असोसिएशन ऑफ इंडिया हिने टेक प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासाठी फिनटेक स्टार्टअप डॉट पेजसोबत करार केला आहे आता एन आर ए आयची स्थापना कधी झाली त्याची स्थापना झाली एकोणीसशे ब्याऐंशी साली हेडक्वार्टर हे नवी दिल्ली येते आणि अध्यक्ष आहेत रियाज अब अमलानी काय कोणते रियाज अमलानी आणि डॉट पेची स्थापना कधी झाली तिची स्थापना शैलेश नाग यांनी केली गुडगाव येथे जी स्थापना केली आणि त्याचं हेडक्वॉर्टर पण आहे गुडगाव हरियाणाच येथे आता पुढे पाहूया वुहान डायरी डिस्पॅचेस फ्रॉम अ क्वारंटाईन सिटी या पुस्तकाचे लेखन कोणी केले तर त्याचे लेखन केलं फांग फांग यांनी फांग फांग हे चिनी साहित्यिक आहेत या पुस्तकात कोरोना संबंधित ऑनलाईन डायरी आणि सोशल मीडियाच्या पोस्टचे संकलन आहे आता ऑप्शनमध्ये पहा तस्लिमा नसरीन तस्लिमा नसरीन यांनी शेमलेस पुस्तक लिहिले होते या बांगलादेशी लेखिका आहेत त्यानंतर मेरी जॉर्डन मेरी जॉर्डन यांनी द आर्ट ऑफ हर्डील द जर्नी ऑफ मेलानिया ट्रम्प हे पुस्तक लिहिले होते हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्पच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या जीवनावर आहे आता समोरचा प्रश्न पाहू आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा केला गेला तर तो अठरा मेला साजरा केला गेला हा दिवस सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविणे तसेच संस्कृतींचे समृद्धीकरण करण्यासाठी साजरा केला जातो तर दोन हजार वीसच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची थीम आहे म्युझियम्स फॉर इक्वेलिटी डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन कोणती म्युझियम्स फॉर इक्वॅलिटी डायव्हर्जन्स डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमद्वारे हा दिवस साजरा केला जातो तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमचे सध्याचे अध्यक्ष आहेत सुई अक्सोय कोण सुई अक्सोय बर हा इम्पॉर्टंट डेवाला प्रश्न आहे तर अठरा मेच्या करंट अफेअर्स लेक्चरमध्ये आपण या महिन्यातील सगळे दिवस रिवाईज केले त्याची लिंक आय बटनवर दिली आहे तिथून ते तुम्ही एक वेळ रिवाईज करून घ्या पुढे पाहू अलीकडेच नाबार्डने कोणत्या राज्याला पंधराशे करोड रुपये देण्याची मंजुरी दिली आहे ते राज्य आहे पंजाब नाबार्ड म्हणजे काय तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हिने पंजाबला पंधराशे करोड रुपये देण्याची मंजुरी दिली आता ही मंजुरी पंजाबला मिळाली तर मॅपमध्ये पहा पंजाब राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग बरं पंजाब राजचे राज्यपाल कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा आता ऑप्शनमध्ये पहा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशच्या तमिळनाडूमध्ये एल जी पॉलिमर कंपनीतून स्टायरीन नावाचा गॅस लीक झाला होता यावर आपण डिटेलमध्ये चालू घडामोडी लेक्चर बनवले त्याची लिंक आय बटनवर दिलेली आहे तिथे क्लिक करून एक वेळ तुम्ही ते लेक्चर बघून घ्या यानंतर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशने आयुष कवच मोबाईल ॲप लाँच केलं होतं हे लक्षात ठेवा पुढे पाहू हो। बिस्लेरीने आपल्या उत्पादाची होम डिलिव्हरी देण्यासाठी कोणासोबत करार केला तर तो करार केला झोमॅटोसोबत तर झोमॅटोची स्थापना कधी झाली दोन हजार आठ साली हेडक्वॉर्टर गुडगा आहे गुडगाव येथे आणि सी यू आहेत सीईओ आहेत दीपेंदर गोयल कोण दीपेंदर गोयल तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण वीस मे दोन हजार वीसची निगडीत सर्व चालू घडामोडींचा समावेश केला आहे याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसं की एम पी एस सी ग्रुप सी पोलीस भरती या परीक्षांमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू